असं नाही आहे. वीर सावरकरांच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्यानं आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. माझी अनेकदा राहुल गांधी यांच्याविषयी या संदर्भात चर्चाही झालेली आहे. त्यानंतर त्यांचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी माझी चर्चा होते. 4 दिवसापूर्वीच मी जयराम रमेश यांच्याशी या विषयावर बोललो की तो आमचा श्रद्धेचा विषय आहे वीर सावरकर. आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना विचारा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र वीर सावरकरांचा अशा प्रकारचा जो अपमान आहे एक प्रकारचा, त्यांना माफीवीर म्हणणं किंवा इतर काही गोष्टींचा उल्लेख करणं हे महाराष्ट्र कधी स्वीकारणार नाही. कारण आम्ही सदैव आमच्या बालपणापासून अनेक पिढ्या सावरकरांपासून प्रेरणा घेत आम्ही लढाईला उतरलेलो आहोत. काल माननीय उद्धवजींनी जाहीर सभेत मालेगावच्या स्पष्ट केलं, आज सामनातून सुद्धा भूमिका स्पष्ट केली. आणि मला असं वाटतं की मी दिल्लीत जाणार आहे आज 1-2 दिवसात मी राहुल गांधींची भेट घेऊन या विषयावर त्यांच्याशी चर्चा करेन. काही पक्ष म्हणजे ते पक्ष आहेत का, पिसं गेलेले कावळे आहेत ते, त्यांच्यावर तुम्ही काय लक्ष देत आहे? आमचा पक्ष आम्हाला माहिती आहे ना. काल आपण आमचा पक्ष काय आहे तो मालेगावच्या त्या विराट सभेनं पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणी पक्ष काय मॅच फिक्सिंग वगैरे, तुमचं जे सध्या मॅच फिक्सिंग महाराष्ट्रात सुरू आहे ते चालू ठेवा. तुमचा जो जुगार सुरू आहे तो चालू ठेवा. सुभाष कांदे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंची नारकुटीस करावी. कोण बोलते हे, ज्यांच्या कांद्याला 50-50 कोटीचा भाव घेतला आणि शेतकरी बिचारा कांद्यासाठी रडतो. काल मालेगावच्या सभेने कोणाची नारकोटी जनता करणार आहे भविष्यात हे स्पष्ट झालं. त्यांना काहीच काम नाही आहे. मुख्यमंत्र्यांना उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम नैऋत्य आग्नेय बरं का अशा दिशांना सभा घेण्याची एक नवा छंद जडलेला आहे. आता उत्तर सभा आहे ना, आता मग दक्षिण सभा घेतील ते, मग आग्नेय सभा घेतील. दुसरं काम काय महाराष्ट्रात? त्यांना राज्य कारभार करा म्हणावं नीट. शेतकरी कष्टकरी बेरोजगार महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं जगतो आहे ते जरा समजून पहा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा वाढत आहेत त्या जरा समजून घ्या. भेट घेतली तर काय, त्याच्यात आम्ही काय करणार? सदू आणि मधू भेटले, बालभारती धडा होता आम्हाला एक सदू आणि मधू भेटल्याचा. भेटले असतील, भेटू त्यांना. जुने मित्र असतील ते किंवा नव्यानं प्रेम उफाळून आलं असलं कोणाचं. काल महाराष्ट्रात मालेगावाची विराट सभा झाली त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील, एकमेकाच्या अश्रू पुसायला गेले असतील. तर मी काय करू, आम्ही काय करू? आम्ही आमचं काम करतो आहोत. त्यानंतर मला लोकसभेच्या लॉबीत मोदी रोज भेटतात. मग त्याचा अर्थ काय घ्याल? अमित शहा भेटतात, JP नड्डा भेटतात. रस्ता एकच आहे हो, मोदींचा आणि आमचा आणि फडणवीसांचा आणि आमचा. उद्या फडणवीसांच्या जागी दुसरं कोणी मुख्यमंत्री झाले तरी पण रस्ता तोच आहे ना. विरोधी पक्षासाठी वेगळा रस्ता, सत्ताधाऱ्यांना वेगळा रस्ता. असं तरी अजून तरी या देशात अशा प्रकारची लोकशाही आलेली नाही. कदाचित हे आणू शकत असतील तर आणावी त्यांनी.